नमस्कार, मी जयश्री गोविंद. मी याच्यात एक प्रियसीचं कॅरेक्टर प्ले करते आहे आणि ती एक एकदम बिंदास्त मुलगी असते आणि तिच्या प्रेमात एक मुलगा पडतो पण ती त्याला इग्नोर करत असते. अशा पद्धतीचं एक कॅरेक्टर मी सध्या प्ले करते या शॉर्ट फिल्ममध्ये. आणि बाकीचं तर सांगितलंच आहे अजिंक्य आणि संतोषने, त्यामुळे थँक्यू. पहिल्यांदाच एक्सपिरियन्स होता आणि मस्त वाटलं एकदम शूट करताना. आणि याच्यात मी एक बिंदास मुलीचं कॅरेक्टर प्ले करते. आणि आता या बाकी सगळ्यांनी सांगितलंच आहे की शॉर्ट फिल्म तर आत्महत्येवरती आहे. मग तुमची लवकरच ही शॉर्ट फिल्म तुमच्या भेटी आहे, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रतिसाद द्या. शॉर्ट फिल्म एक आत्महत्या सुसाईड अटेम्प्ट जे आजकाल खूप वाढत चालले त्याच्यावरती शॉर्ट फिल्म आहे. आणि माझी भूमिका एक मुलाची आहे. माझ्या बहिणी मला एक बहीण आहे आणि ती मुकी दाखवली आणि तिच्यावरती अन्याय झाल्यानंतर माझी काय ॲक्शन आहे. त्याच्यानंतर माझं स्वतःचं पण एक प्रेमप्रकरण असतं आणि त्याच्यामधून पण मला डिप्रेशन भेटतं. सो अशी चौकस बुद्धीचं कॅरेक्टर आणि काय कळावं काय करावं कळत नाही असं न या याचं मी आहे. आणि त्यावेळेस मग मला व्यक्त करायचे असतात माझ्या फिलिंग्स आणि मग मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो असं दाखवलेलं. नॉर्मली प्रत्येक मुलाचं मुलीचं काही प्रेम प्रकरण असतं, तर मध्येही काही ठिकाणी प्रेमभंगातून काही नैराश्य आल्याने काही लोकांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला, तर हा जो प्रकार आहे जास्त वाढतो आहे सध्या. तर अशाच एक प्रेमभंग झाल्यानंतर एक भाऊ आत्महत्या करत असताना एक मुकी बहीण त्याला कशा पद्धतीने इन्स्पायर करते काही गोष्टींसाठी, हे आपण आपल्या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवलं आहे. आणि आजच्या तरुण लोकांना हेच सांगायचं की लाईफमध्ये छोटे मोठे प्रॉब्लेम्स होत असतात आणि ते फेस करून आपण कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो हेच आपण कधी बघितलं पाहिजे. तर हाच आपला या शॉर्ट फिल्ममधला संदेश आहे की कुठलेही प्रॉब्लेम जरी असतील लाईफमध्ये तर तुम्ही ते फेस करा. आणि टाईम हा चेंज होत असतो, तर एक सिच्युएशन अशी येईल की तुम्हाला जे काही हवं आहे लाईफमध्ये ते भेटेल, पण त्यासाठी तुम्ही त्या सिच्युएशनमधून बाहेर पडणं गरजेचं आहे. हेच हाच संदेश आहे आपल्या शॉर्ट फिल्ममध्ये. आणि याचं टायटल निशब्द असं ठेवलं आहे कारण की त्याची जी बहीण आहे ती बोलू शकत नाही आणि ती न बोलता त्याला एका कवितेमार्फत इन्स्पायर करते. अगोदर माझ्या 3 शॉर्ट फिल्म होत्या ज्यामध्ये धोतर ही शॉर्ट फिल्म आहे, त्याला बेस्ट ज्युरी अवॉर्ड भेटलेला. आणि त्यानंतर एक तंद्री नावाची शॉर्ट फिल्म होती, त्याला पण बेस्ट ज्युरी अवॉर्ड भेटलेला आणि बऱ्याच ठिकाणी स्क्रीनिंग वगैरे झालेलं. असे 2 शॉर्ट फिल्म आहे ज्यांना अवॉर्ड भेटलेले आहेत. आणि सध्या माझी एक वेब सिरीज पण आहे यूट्यूबला वगैरे, एक्स गर्लफ्रेंड नावाची एक वेब सिरीज आहे सध्या यूट्यूबवर, त्याचा दुसरा एपिसोड आता होईल रिलीज.